महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात बैठक, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची हजेरी, महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये याची काळजी घेऊ, आंबेडकरांचं विधान. मी महाविकास आघाडीसोबत नाही, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आहे. काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे, प्रकाश आंबेडकरांची ऑफ द रेकॉर्ड माहिती. इतर पक्षात जाण्याचा तूर्तास निर्णय नाही, अजित पवार गटात जाण्याच्या चर्चा बाबा सिद्दीकी आणि जिशान सिद्दीकी यांनी फेटाळल्या. सिद्दीकी यांच्या संदर्भात तुमच्याकडूनच माहिती मिळतीय, सिद्दीकी पितापुत्रांच्या पक्षप्रवेशावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. राज्यात 4 फेब्रुवारीपासून भाजपचं गाव चलो अभियान, अभियानाअंतर्गत भाजपच्या प्रत्येक नेत्याला एका गावात करावा लागणार मुक्का. भाजपनं यापूर्वीही गाव चलो अभियान केलंय, यावेळेस देशातला रेकॉर्ड असेल, पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते 100% गावापर्यंत पोहोचणार, फडणवीसांची प्रतिक्रिया. हुकुमशाहीला मी हिंदुत्व मानत नाही, उद्धव ठाकरेंचा जाहीर सभेत हल्लाबोल, घराणेशाहीला विरोध करताना तटकरेंचं घराणं कसं चालतं, भाजपला सवाल. उद्धव ठाकरेंची गटारगंगा सध्या रायगडमध्ये वाहतीये, पण 2.5 वर्ष घरी बसून कोकणातल्या लोकांसाठी काय केलं ते सांगा, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. शब्दांचे बुडबुडे आणि टोमणे मारण्यात काहीही अर्थ नाही, आम्ही उद्धव ठाकरेंबाबत नेहमी चांगलंच बोलतो, पण ठाकरेंनी त्यांच्या लोकांना थांबवायला हवं, 2.5 वर्षात ठाकरेंनी जनतेला काहीही दिलं नाही, दीपक केसरकर यांची टीका. टोलला विरोध नाही, पण टोल वसुलीत पारदर्शकता हवी, राज ठाकरेंची मागणी, उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती. राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचा अहवाल शासनाला सादर, आमदार प्रवीण दरेकरांकडून अजित पवारांना अहवाल सुपूर्द. आणि यानंतर पाहूयात विदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. नागपूरजवळच्या उमरेड करंडला अभयारण्यात नव्या वाघाचा प्रवेश, या वाघाला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. अमरावतीच्या राठीनगरमध्ये भर दिवसात चोरी, 5 आरोपी अटके, 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, जनगणनेच्या नावाखाली नायब तहसीलदाराच्या घरात घुसून केली होती चोरी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.